आता बातमी एका घोडेबाजाराशी. तुम्हाला लगेच राजकारणात सुरू असलेला घोडेबाजार आठवला असेल, पण हा तो बाजार नाही, तर हा आहे खऱ्या खुऱ्या घोड्यांचा बाजार. आणि हा बाजार प्रतिवर्षी भरतो नंदुरबारच्या सारंगखेडात. यावेळचा बाजार हा वेगळा का ठरला, पाहूया त्या रिपोर्टमधून. नंदुरबारच्या सारंगखेडामधला चेतक फेस्टिवल म्हणजे अश्वशौकिनांसाठी पर्वणीच. देशातला दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार सारंगखेडा इथं दरवर्षी भरतो. घोड्याचं खरं कसब तसंच खरेदीदाराला घोड्याची पारख करायची असल्यास जोखावंच लागतं, आणि ते दिसतं घोड्याच्या धावण्यातून तसंच त्याच्या चावलीतून. त्यासाठी आयोजित केल्या जातात घोड्यांच्या शर्यती. सारंगखेडामधील शर्यत पाहण्यासाठी देशभरातून अश्वशौकीन इथं येतात. चेतक फेस्टिवल अंतर्गत सारंगखेडे यात्रेमध्ये आम्ही घोड्यांच्या स्पर्धा घेत असतो, रेस घेत असतो. आम्ही घोडे अश्वपालकांना आणि घोडे विक्रीदारांना प्रोत्साहन मिळावं, लोकांमध्ये अश्वांबद्दलची ओढ निर्माण व्हावी आणि परत आपण अश्वांकडे जाऊया म्हणून आम्ही या स्पर्धा आयोजित करत असतो. यंदा फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या शेरा नावाच्या घोड्यानं बाजी मारली. शेरानं यंदाची स्पर्धा जिंकत हॅट्रिक साधली. शेरानं विजयाची हॅट्रिक करताना सर्वांनाच गोपीनाथ मुंडेंची आठवण झाली. मुंडेंचे परळीतले चुलत बंधू नारायण मुंडे गेल्या 3 वर्षांपासून शेराला घेऊन सारंगखेडाच्या स्पर्धेत हजेरी लावतात. दरवर्षी आम्ही या यात्रेला येतो. 3 वर्षापूर्वी पासून हा घोडा चॅम्पियन येतोय. दरवर्षी हा घोडा पाहायला येतोय परळी वैजनाथ येथे, माळेगाव, अकलूज आणि सारंगखेडा या सर्व ठिकाणी हा घोडा स्पर्धेमध्ये पहिला आलेला आहे. म्हणतात शॉक बडी चीज है, म्हणूनच सारंगखेडाला घोडे बाजार भरतो आणि त्यांच्या खरेदीसाठी गर्दीही होते. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.